नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सखू, ए सखू, आले आले. जी बाई साहेब. अगं साहेबांना उठव तुझ्या, 8 वाजले तरी अजून गोहरत पडले कुंभकर्णासारखे. जी. सर्व मंगल मांगल्ये. ए थांब. जी. खबरदार बेडरूम मध्ये पाय ठेवशील तर. आता बेडरूम मध्ये पाय ठेवल्या बगैर उठवू कशी का? दारावर नाकून हाक नाही मारताय. जी बाई साहेब. जा. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. साहेब, साहेब उठा की. साहेब अहो 8 वाजले, उठा ना. साहेब, साहेब उठा ना. जागो सोनी वालो जागो, सुनो मेरी कहानी. Come on, get up, you sleeping fellow. You come on, get up. ऐसे नहीं उठाई थी. अहो उठा, उठा मंदी ना. कमल है. देवी विजय देवी महिषासुर मर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. अहो उठा, आरती काय म्हणताय? अगं कशाला घंटी वाजवतेस? जागा झालो ना मी. त्यासाठीच वाजवते ना. उठा बघू, आटपा पटपट. आज ऑफिसला दांडी मारायचा विचार आहे की काय तुमचा? छे छे, ऑफिसला दांडी मारून कसं चालेल? एक तर अरे बापरे, 8 वाजले. बाजलो बाजलो, एक तर आधीच उशीर झालाय. नेहमीच आहे. राधा, राधा. अगं मी टॉवेल विसरलोय. मी आले आंघोळीला बसलेत माझं मलाचे येई हसू ग तडिंगी. काय? काय नाही. क्या ये हाते? ओ असं काय करताय? हे सुद्धा तुमचं नेहमीच. काय नेहमीच? तुम्हाला ना काहीतरी कारणच हवं असतं. सोडा ना माझा हात. अरे वा, असा कसा हात सोडेन मी? चांगल्या 25 मुलींमधून तुला सिलेक्ट केलंय मी, कारण तू वृषभ राशीची आहेस म्हणून, आणि म्हणून मी तुझ्याशी लग्न केलंय. अहो पण अगं मला माहिती आहे वृषभ राशीची मुलगी किती रोमॅन्टिक असते. मला विचार. अहो असं काय करताय? सखू पाहिल ना. अगं पाहू दे, तिच्या बाबाचं काय जाते. मी माझ्या बायकोचा हात धरलाय. अहो मी देवपूजा करते ना. देवपूजा करायला तू काय मीन राशीची आहेस? सखू, ए सखू. तुमने पुकारा रे हम आई, हमने तुमको देखा ऐसी. मला बोलवलीस कुणी? मी काहीतरीच काय. जा तुझं काम कर. कैसे हम तुम सनम साथ. सखो, सखो, माझा टाय कुठे आहे? सखो. देते साहेब. मैं आई 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 आई. आजा तू अंडसो. थँक यू. सखो, सखो माझा रुमाल कुठं आहे? दीदी साहेब, हम पे ये किसने हरा रंग डाला, खुशी ने हमारी हमें मार डाला. अल्लाह मार डाला. गया. अरे हे पण तू अंडस. वाह. सखो, सखो माझे सॉक्स कुठे आहेत? सखो. देते साहेब. बचके तू रहना रे, बचके तू रहना. नहीं तुझा मौका. बायको जीवन आहे म्हटलं अजून तुमची. खल्लास. कोणी शंका घेतली का? मग ही कामं सखूला कशाला सांगता?
आता छोटी मोठी काम माझ्या लाडक्या बायकोला थोडी सांगणार आहे मी. मग काय लाडक्या मोलकोणीला सांगायची? कमल आहे तुझी, तू डायरेक्ट सुतावरून स्वर्गात जाते. मी स्वर्गात जायचीच वाट बघताय ना तुम्ही. सांभाळ, उडसूर त्याच्यावर संशय घेतलास ना तर तू कन्नीच्या असे लक्षात येईल त्याच्या. बापरे फोन आला वाटत. मी बघते ना, तुम्ही तुमचा आवरा. ओके, गुड मॉर्निंग मॅम. कोण ग तू? मी डॉली. डॉली? कोण डॉली? सराची नवीन सेक्रेटरी. तू आणि केव्हापासून आलीस? झाला की एक महिना. मे आय स्पीक टू सर प्लीज? देते थांब. अहो काय ग, तुमच्या नव्या सेक्रेटरी बाईंचा फोन आहे. अच्छा, डॉलीचा फोन आहे. डॉलीचा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग डॉली. सर उद्या सकाळी 7 फ्लाइटने डॅनी कार्टर येत आहेत. कमाल आहे डॉली तुझी. अगं उद्याची अपॉइंटमेंट तू आज सकाळी सांगतेस मला? हे काय होत, तुम्हीच नाही का सांगितलं कुठली गोष्ट 24 तास आधी सांगायची? गुड डॉली, व्हेरी गुड. बर अच्छा अपॉइंटमेंट सांगशील? आता नको पुन्हा कधी तरी. डॉली कमाल आहे तुझी, मी तुला आजच्या अपॉइंटमेंट विचारतोय, तुम्हाला पुन्हा कधीतरी सांगतेस. नाही नाही सर, नॉट लाईक दॅट. आता नको पुन्हा कधीतरी. आपल्या क्लायंटचं नाव आहे. असं पण नाव असतं? पाटी जापानी आहे ना, जापानी लोकांची नावं अशीच असतात. आता नको पुन्हा कधीतरी. हिरोशिमाहून येत आहेत खास तुम्हाला भेटायला. ठीक, 11 मीटिंग ठरली आहे सर. ओके ओके, पोचतो पोचतो मी अर्ध्या तासात पोचतो. ओके बाय. वा सखो, ऑमलेट छान झालंय. थँक्यू साहेब. मी बनवलंय. वा राधा, ऑमलेट छान झालंय. वा साखर पेरणी पुरे. आता मला दी हे सांगा, ही नवी सेक्रेटरी कधी ठेवली? डॉली बद्दल विचारतेस का? झाला असेल महिना. आणि मग ती पहिली बाय कुठे गेली? कोण मेरी? ती गेली पळून. आणि गंमत म्हणजे ती आमच्या शिपाया बरोबर पळून गेली. शी कसल्या या बायका हो. आणि मी काय म्हणते, तुम्हाला पण सेक्रेटरी म्हणून तरुण बायकाच कशाला हवे असतात हो? पुरुष चालत नाहीत वाटत. पाणी पाणी प्यास बुझालो. सावर तू ऋषभीचे आहेस, घ्या पाणी घ्या ना. ही चिडली तरी पुन्हा गोड बोलते, नक्कीच वृषभची असणार. आणि मी काय म्हणते, उद्यापासून ना त्या डॉलीला काढून टाका. का? मला ना तिचं लक्षण काही ठीक दिसत नाही. अगं पण तसं करता येत नाही. का? आता नको पुन्हा कधीतरी. आत्ता का नको? आत्ता नको पुन्हा कधीतरी नावाचा जपानी माणूस आहे, तो हिरोशिमावरून मला भेटायला येतोय. 11 मीटिंग आहे. बापरे मला उशीर झालाय, मला निघायला हवं. डॉली वाट पाहत असेल मीटिंग साठी. बरं नाही तुम्ही. बाय बाय सखू, बाय. गुड डे. गुड डे साहेब. गुड डे. गुड मॉर्निंग सर. हळू हळू हळू. अगं सकाळी अशीच फोनवर किंचाळलीस, अजून कान बद्दल झालाय माझा. कशाला किंचाळतेस सर? सकाळचं गुड मॉर्निंग फोनवरच होत ना, आता कसं प्रत्यक्षातलं ऑफिसातलं गुड मॉर्निंग. अरे बापरे काय लॉजिक आहे. वा वा वा. बरं आता कामाचं बोलूया. ओके, पिंकीच्या शाळेत जाऊन आलीस? हो, पिंकीची फी भरली, तिची सहल जाणार आहे, त्याचेही पैसे भरले. गुड गुड. आता एक लक्षात ठेव, यापुढे घरी फोन केल्यानंतर माझ्या बायको समोर पिंकीचा विषय अजिबात काढायचा नाही. समजलं? कशी काढेन, कशी काढेन सर? सेक्रेटरी कोणाची आहे मी? कोणाची आहेस? सर तुमचीच ना. येस येस. आता कामाचं बोलूया. मीटिंगची तयारी झाली? येस सर. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आलेत? कोरम अगदी फुल आहे सर. गुड गुड. पार्टी आली? आता नको पुन्हा कधीतरी. तीच ते पार्टी आली का? सर तेच सांगते मी, त्यांचा फोन आला होता, ते म्हणाले आता नको पुन्हा कधीतरी. ही जपानी लोक स्वतःला काय समजतात काय? डायरेक्ट अपॉइंटमेंट कॅन्सल करतात. आता त्या पार्टीचा परत फोन आला ना तर डायरेक्ट सांगून टाक आता नको पुन्हा कधीतरी. गुड गुड, व्हेरी गुड. गुड. नमस्कार.
कुठे आहे? हॅलो, इकडे इकडे. चष्मा असं सुद्धा दिसत नाही. कोण पाहिजे? राजा गोंधळेकर. अपॉइंटमेंट घेतलीये? नाही, तीच घ्यायचे. तुम्ही कोण? मी दिल्या गडबडे, विमा एजंट आहे. काय काम आहे? आता विमा एजंट तर दुसरं काय काम असणार मॅडम? हे बघा, पॉलिसी साठी भेटणार असाल तर साहेबांना अजिबात वेळ नाहीये, कामात येते. मॅडम माझं थोडस ऐकून घ्या, माझ्याकडे फार सुंदर सुंदर प्लॅन आहेत. मॅडम बसू का, बसू का? अरे तुम्ही तुमची पॉलिसी ऐकली तर आता लगेच काढून द्याल तुम्ही पॉलिसी. असं? हा मग सांगा तरी, बघूया काय काय दडलंय तुमच्या पोतडीत. पोतडी नाही मॅडम, बॅग आहे. मॅडम मला फक्त एवढं सांगा, तुमचं लग्न झालंय का? आता लग्नाचा काय संबंध? अरे नाही, कसं समजा उद्या तुम्ही मेलात. काय? उद्या म्हणजे परवा मेलात. परवा म्हणजे अहो, तुम्ही उद्या परवा काहीतरी मेलात तर त्याचे पैसे तुमच्या नवऱ्यालाच मिळणार ना. असं म्हणजे आता तुमच्या पॉलिसी साठी मला लग्न करावं लागणार की काय? नाही, अगदी तसंच नाही, पण काय हरकत आहे लग्न करायला? नाही हो, पॉलिसी काढायला. पण त्यासाठी प्लॅन तर सांगा आधी. फार सुंदर सुंदर स्वस्त आणि मस्त प्लॅन आहेत माझ्याकडे मॅडम. फक्त 1000 रुपये द्यायचे तुम्ही आणि फोन वाजल्यानंतर. फोन वाजल्यानंतर पैसे मिळणार? फोन मध्ये मध्ये वाजतो, डिस्टर्बन्स होतो ना. सॉरी. इट्स ओके. हॅलो. जस्ट अ मिनिट, होल्ड ऑन. बोल डॉली. सर, सम सखू इज ऑनलाइन. पाहते उंच येणार साजण माझा. कुठे आहे? बरेत सुतळ कुंडून घेतले. सकाळ दन खात नाही, जेवत नाही, बोलत नाही, चालत नाही, काय भी करत नाही. लई धक्का बसले त्यांच्या जीवाला. कमाल आहे, वृषभ राशीची असून अशी कन्या राशीसारखी काय वागते? म्हणजे हो काय तुला नाही कळणार. येतर चालेल, एवढं बी चालेल. काय हो, ही सुंदरी कोण? सुंदरी? कोण सुंदरी? काय का, कोण सुंदरी? जिचं नाव तुमच्या डायरीत प्रत्येक पानावर लिहून ठेवलंय आणि आजपर्यंत जिच्यासाठी 1,00,000 रुपये उधळलेत ना, तीच ती सुंदरी. अगं राणे, तू वृषभ राशीची आहेस ना, मग कन्या राशी सारखे माझ्यावर संशय काय घेतेस? बघा ना डायरीज बघा. हे काय, सुंदरी 1500, सुंदरी 2500, सुंदरी 3000. बघा कशी उधळपट्टी केली तुम्ही. विरकार, विरकार सांगतो सांगतो माझी आहे. थांब विरकार, बाहेर या. कृष्णाजी भास्कर विरकर, त्यांची डिक्शनरी हे बघ. हा काय म्हणतेस तू, सुंदरी? पटकन स्पेलिंग सांग मला. SUNDRY. हा, आता सगळ्यात महत्वाचं ते सुंदरी नाही, सणरी. हे बघ, सणरी SUNDRY ना. हे बघ अर्थ काय, किरकोळ खर्च. मला वाटलं. मला वाटलं काय वाटलं, सारखे संशय घेतेस माझ्यावर तू. मग तुम्ही तरी असं कशाला लिहायचं, सरळ मराठीत लिहिता येत नव्हतं किरकोळ खर्च म्हणून. जा बोलू नका माझ्याशी. तेवढं बाकी बरंच होत तिला. वेडी आहेस का तू? कोण सुंदरी? अगं तूच माझी सुंदरी, तूच माझी मेनका. मी तुझा कृष्ण, तू माझी राधा. नाव नका घेऊ त्या कृष्णाचं. मला ना माझा नवरा रामासारखा हवाय. एक पत्नी एक वचनी. हो ना, मग मला पण माझी बायको सीतेसारखी हवी. नवऱ्याच्या अर्ध्या वचनात राहणार. म्हणजे कशी? म्हणजे नवऱ्याचं ऐकणारे, नवरा सांगेल तसं वागणारे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवऱ्यावर संशय न घेणारे. आम्ही नाही जा. आम्ही पण नाही जा. मेरकार.